तरी मस्त खुसखुशीत पांढरीशुभ्र आणि अगदी गव्हाच्या कुरडईसारखी टेस्ट असणारी तांदळाची कुरडई आज आपण तयार करणार आहोत. तरी मस्त खुसखुशीत अशी कुरडई तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 1 किलो रेशमीचे तांदूळ. चाळून निवडून घेतलेले आहेत. आता ह्याला आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तरी आपण 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण का यामध्ये थोडीशी काळसरपणा असतो आणि धूळ पण असते खूप, त्यामुळे ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तरी ते 3-4 वेळा पाणी बदलून मी हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत, त्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया. तांदूळ बुडून वरती 3-4 इंच पाणी येईल एवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे. आणि दररोज सकाळ संध्याकाळ यामधलं पाणी काढून टाकायचं आणि नवीन पाणी याच्यामध्ये टाकून तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, मी हे तांदूळ 4 दिवस भिजत ठेवले होते आणि 5व्या दिवशी सकाळी हे तांदूळ काढलेले आहेत. तांदूळ छान असे भिजलेले आहेत. आता उन्हाळ्याची सुरुवातच आहे, त्यामुळे तांदूळ मी 4 दिवस भिजत ठेवले होते. पण जर तुम्ही कडक उन्हाळ्यामध्ये बनवत असाल तर 3 दिवस तांदूळ भिजवले तरी चालतील. आता हे सर्व पाणी आपण काढून टाकूया आणि आता आपण हे तांदूळ वाटायला घेणार आहोत. तर वाटण्यासाठी ते मिक्सरचं भांडं घेऊन थोडं थोडं हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि लागेल तसं पाणी टाकून हे वाटून घ्यायचे आहेत. ही कुरडई 1 दिवस तांदूळ भिजवून देखील करू शकता, पण जे गव्हाच्या कुरडईची टेस्ट असते, जे आंबूस असते बघा जरा, तर ती टेस्ट येण्यासाठी तांदूळ आपण 4 दिवस भिजवून घेतलेले आहेत, म्हणजेच आंबवून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्यामध्ये पाणी टाकून याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट करायची आहे. हे बघा अशा प्रकारे याची जरी बारीक पेस्ट झालेली असली तरीसुद्धा आपल्याला हे आता चाळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी ते पातेल्यावरती चाळणी धरलेली आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकून हे चाळून घेणार आहे. ही चाळणीसुद्धा अगदी बारीक अशी चाळणी घेतलेली आहे. किंवा तुम्ही हे मिश्रण वस्त्रगाळ देखील करू शकता, म्हणजे पातेल्याला किंवा एखाद्या डब्याला कापड बांधायचं आणि ते गाळून घ्यायचं तरीसुद्धा चालेल. तर हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे. चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित ते लगेच पडलं जातं आणि जे मोठे मोठे कण असतात तांदळाचे ते परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परतचे तांदूळ वाटत असताना ते त्याच्याबरोबर वाटून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे आपण सर्व तांदूळ वाटून घेऊया. वाळवण्याच्या सिरीजमधली ही आपली 9वी रेसिपी आहे, त्यामुळे याच्या अगोदरच्या रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बघा, अगदी डिटेलमध्ये अपलोड केलेल्या आहेत, तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल. तर इथे बघा, आपण थोडं थोडं तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून हे वाटून घेतलेलं आहे. यामध्ये पाणी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही, ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. तर आता सर्व तांदूळ आपण इथे वाटून घेतलेले आहेत. आता हा तांदळाचा चीक आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि नंतर ह्या पातेल्यावरती झाकण ठेवून हे आपण 4 ते 5 तास असंच ठेवून देणार आहोत. पातेल्याला सारखासारखा धक्का लागणार नाही किंवा पातेलं इकडून तिकडे ठेवावं लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. किंवा तुम्ही रात्रभर देखील हे ठेवू शकता. तरी बघा, 4 ते 5 तासानंतर आपण याच्यावरचं झाकण खोलूया आणि ते बघू शकता तुम्ही, जो तांदळाचा चीक आहे तो खाली बसलेला आहे आणि जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते वरती आलेलं आहे. म्हणून यामुळेच तांदूळ वाटत असताना सांगितलं होतं की पाणी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही. आता हे जे वरती आलेलं पाणी आहे ते संपूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे, पण त्यासोबत ही पण काळजी घ्यायची आहे की या पाण्यासोबत आपला चीक नाही गेला पाहिजे. तर आता एक भांडं घेऊन अगदी पातेलं असं वाकडं केलेलं आहे आणि वरवरचं जे जेवढं शक्य असेल तेवढं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आता शक्य होईल तेवढं आपण वरवरचं हे सर्व पाणी काढून टाकलेलं आहे, पाण्यासोबत चीक नाही गेला पाहिजे याची पण काळजी इथे आपल्याला घ्यायची. आणि इथे खाली जो आहे तो तांदळाचा चीक आहे. तर आता हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर कुठल्याही भांड्याने तुम्ही मोजून घेऊ शकता, पण चीक मोजूनच घ्यायचा आहे, कारण का जेवढा चीक असतो तेवढंच आपल्याला पाणी इथे घ्यायचं आहे. तर इथे ज्या भांड्यामध्ये आपण चीक मोजून घेतला होता त्याच्यावरती बघा 1 इंच असा राहिलेला आहे आणि एवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे अगदी भांडं भरूनसुद्धा पाणी घ्यायचं नाही, तर जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. आता हा चीक आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच भांड्याने आता आपल्याला जेवढं, म्हणजे 1 इंच वरती कमी होतं तेवढंच पाणी इथे आपण घेणार आहोत. हे बघा, तर म्हणजे जेवढा चीक होता तेवढंच पाणी इथे आपण घेतलेलं आहे. एक भांडं हे आणि अजून अर्धं भांडं, म्हणजे असं आपण 1.5 भांडं पाणी इथे घेणार आहोत, पण यामधलं अर्धं भांडं आपण पाणी गरम झाल्याच्या नंतर साईडला काढून घेणार आहोत. आता पातेलं गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे आणि पातेल्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे पटकन उकळी येते. तर इथे बघू शकता तुम्ही पाण्याला छान उकळी आलेली आहे. झाकण खोलून बघूया. हे बघा, बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, यालाच आदनसुद्धा असं म्हणतात. इथे आपण जे 1.5 भांडं पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्यामधलं 1/2 भांडं पाणी आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे. लागलं तर हे पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत, पण आता सध्या तरी आपण यामध्ये या पातेल्यामध्ये फक्त 1 भांडं पाणी ठेवणार आहोत, म्हणजे जेवढं चीक आहे तेवढंच पाणी आपण यामध्ये ठेवलेलं आहे. तर आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. मीठ टाकत असताना पण खूप जास्त मीठ टाकायचं नाही, चवीपुरतं मिठापेक्षा थोडंसं कमी टाकायचं, म्हणजे वाळल्यानंतर ते व्यवस्थित होऊन जातं.
तर आता एका हाताने आपल्याला चीक यामध्ये सोडायचं आहे आणि एका हाताने व्यवस्थित असं ढवळत ढवळत आपल्याला हे चीक असा व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे जर इथे तुम्ही कोणाच्या तरी मदत घेऊ शकता, एकाने चीक टाकायचा आणि एकाने त्याला असं हटवून घ्यायचं. पण इथे जर तुम्ही म्हणजे ही प्रोसेस फास्ट केले नाही तर चिकाच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळे एका हाताने टाकत राहायचं, एका हाताने ढवळत राहायचं आहे. अजिबात गाठी होऊन द्यायच्या नाहीत याच्या. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे मी कोणाची मदत घेतलेली नाही तर फक्त मी एकटीच करते. त्यामुळे मी एका हाताने पळीने हे हा चीक टाकते आणि एका हाताने त्याला असं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. इथे जर आपल्या गाठी झाल्या तर त्या फोडायला खूप मुश्किल होतं. त्यामुळे इथे आपल्याला थोडीशी घाई करायची आहे. इथे मला हा चीक थोडा घट्ट वाटतोय. म्हणजे अजून आपल्याला संपूर्ण चीक टाकायचा आहे, त्या अगोदरच हे घट्ट वाटत होतं. त्यामुळे मी अगदी छोटी वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. म्हणजे जे आपण साईडला काढून ठेवलं होतं त्यामधलं. खूप जास्त पाणी पण टाकायचं नाही. किंवा तांदळाच्या क्वालिटीवरती देखील थोडंफार इकडे तिकडे पाणी लागू शकतं. तर इथे बघा, संपूर्ण चीक यामध्ये आप टाकून झाल्यानंतर आता हे हा चीक जो आहे तो अगदी आपल्याला छान असा हटून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही तो चाटू असतो बघा चीक हाटण्याचा, तो त्याने पण व्यवस्थित हाटता येतं, पण तो नाही आहे. त्यामुळे मी आता पळीने हा चीक हाटून घेते. अगदी फास्ट अशी प्रोसेस करायची आहे आपल्याला. इथे अजिबात थांबायचं नाही. कोणाला तरी पातेला पकडायला लावायचं आणि पटपट हा चीक हाटून घ्यायचा आहे. याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे अजिबात. अगदी प्लेन असा चीक झाला पाहिजे, तेव्हाच कुरडे आपल्या छान येतात. तर आता इथे आपली निम्मी प्रोसेस झालेली आहे. इथून पुढे आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे. तर बघा, शिजवत असताना अशा प्रकारे त्याला हटत राहायचं आणि ह्या शिजवून घ्यायचं आहे. थोड्या थोड्या वेळाने याच्यावरती झाकण पण ठेवायचं. म्हणजे छान असे वाफ निघल्याच्या नंतर मिश्रण शिजलं जातं. तर इथे हे जाडबुडाचंच भांडं घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ जर घेतलं तर मग चीक लागून करपू शकतो. त्यामुळे जाडबुडाचंच भांडं घ्यायचं आहे. आणि ते बघू शकता तुम्ही, चीक अगदी छान असा तार चढल्यासारखे व्हायला लागलेली आहे याला. आता याला आपल्याला वाफ काढून घ्यायचे. तर वाफ काढण्यासाठी इथे आता आपण जाड असा तवा गॅसवरती ठेवून घेऊया आणि त्यावरती हे पातेलं ठेवून घेऊया. म्हणजे छान अशी वाफ बसली पाहिजे त्याला, म्हणजे आपली कुरडई छान होते. आणि अधूनमधून 5-5 मिनिटानंतर हे झाकण खोलून आपल्याला चीक खालीवरती करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व साईडनी छान अशी वाफ बसते त्याला. आणि इथे बघू शकता तुम्ही, छान अशी वाफ निघालेली आहे. अशीच आपल्याला 2-3 वेळा हे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे चीक छान शिजला जातो. जेवढा चीक आपण व्यवस्थित शिजवू तेवढीच आपली कुरडई छान होते, अगदी फुलली जाते. त्यामुळे चीक आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला चीक शिजवण्यासाठी कमीत कमी 20-25 मिनटं तरी लागतात. त्यामुळे पेशन्स ठेवूनच आपल्याला चीक शिजवून घ्यायचा आहे. आणि मधूनमधून 5-5 मिनटांनी मी हे झाकण खोलून चीक असा खालीवर करून घेते. आणि ते बघू शकता तुम्ही, आपला चीक छान शिजलेला आहे. मस्त चकाकी आलेली आहे याला. आणि चीक शिजला की नाही ते चेक करण्यासाठी हाताला पाणी लावून अशा प्रकारे थापून बघायचं. हाताला अजिबात चीक चिटकत नाही, म्हणजे चीक आपला तयार झालेला आहे. आणि जे पाणी आपण साईडला काढून ठेवलं होतं त्यामधलं फक्त एक छोटी वाटी पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे एक भांडं आणि वरती एक छोटी वाटी, एवढंच पाणी आपल्याला चीक शिजण्यासाठी लागलेलं आहे. तरी ते बघू शकता तुम्ही, चीक खूपच छान झालेला आहे आपला. एकदम मस्त शिजलेला आहे बघा. असा चीक शिजला तरच कुरडई आपली छान अशी फुलते आणि अजिबात तुटत नाही. तरी ते बघू शकता तुम्ही, अगदी लोण्यासारखं हे चीक झालेलं आहे. अजिबात हाताला चिटकत नाही. आता आपण चीक गरम असतानाच कुरडई बनवायला घेऊया. तर इथे मी सोऱ्यामध्ये मोठी शेवची प्लेट टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण यामध्ये हा चीक भरून घेऊया. चीक भरत असताना पण अगदी व्यवस्थित असा भरून घ्यायचा. म्हणजे मध्ये असा गॅप राहिला नाही पाहिजे, असा चीक भरून घ्यायचा. म्हणजे कुरडई एकसारखी आपली येते, अजिबात मध्ये तुटत नाही. इथे गॅस बंद केलेला आहे आपण, पण तवा गरम असल्यामुळे चीक गरम राहतो. त्यामुळे जेवढा हवा तेवढाच चीक साईडला काढायचा आणि पातेल्यावरती झाकण ठेवून हे ठेवून द्यायचं आहे. म्हणजे अगदी शेवटची कुरडई करेपर्यंत चीक गरम राहतो. इथे मी बेडशीटवरती प्लास्टिक अंथरून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपण कुरडई बनवून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही, मस्त असा चीक झालेला आहे बघा आपला. अगदी छान अशी कुरडई तयार होते आणि तुम्हाला हव्या तशा छोट्या मोठ्या कुरड्या तुम्ही बनवू शकता. तर इथे सर्व कुरड्या मी बनवून घेतलेल्या आहेत. मस्त झालेल्या आहेत बघा एकदम. आता हे कुरडे मी पहिल्या दिवशी फॅनखाली सुकून घेणार आहे आणि नंतर मग 2 दिवस याला कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या. म्हणजे ते डब्यात ठेवल्यानंतर वर्षभर खराब होत नाहीत. तर इथे बघू शकता तुम्ही, 1 दिवस फॅनखाली आणि नंतर 2 दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर आपल्या मस्त अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत. अगदी छान अशी चकाकी आलेली आहे याला आणि चांगल्या कडकडीत अशा वाळलेल्या आहेत. आणि कुरडईची एकसुद्धा तार तुटलेली नाही. चीक चांगला शिजला की कुरडईची तार तुटत नाही. त्यामुळे चीक चांगला शिजवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही, आपल्या कुरड्या छान तर तयार झालेल्या आहेत. आता आपण हे तळून बघूया. तर तळण्यासाठी मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि नंतर कुरडई त्यामध्ये टाकायची. म्हणजे ती छान फुलली जाते. तर इथे बघू शकता तुम्ही, कुरडई छान अशी फुललेली आहे. मस्त पांढरीशुभ्र तयार झालेली आहे. जोपर्यंत तुम्ही समोरच्याला सांगत नाही की ही तांदळाची कुरडई आहे, तोपर्यंत समोरच्याला कळणार नाही की ही तांदळाची कुरडई आहे की गव्हाची कुरडई. इतकी याची टेस्ट अगदी गव्हाच्या कुरडईसारखी तयार होते.
गव्हाची कुरडई तयार करण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ पण लागतो, पण अशा प्रकारे तुम्ही तांदळाची कुरडई अगदी गव्हाच्या कुरडईसारखीच टेस्टची बनवू शकता. अगदी झटपट तयार होते, पण गव्हाची कुरडई ती गव्हाची कुरडईच असते. तांदळाची कुरडई जी वाळून घेतली होती ती आणि तळून घेतलेली, अगदी पाचपट अशी कुरडई फुललेली आहे, तुम्ही बघू शकता. अगदी खुसखुशीत आणि मस्त अशी झालेली आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते आणि हे बघा, अगदी सहज तुटली जाते आणि एकदम मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. अगदी हलकी झालेली आहे बघा, अशी एकदम सॉफ्ट अशी, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी. तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तांदळाची कुरडई तयार केली तर अशा सेम तुमच्या कुरड्या तयार होतील, मस्त खुसखुशीत आणि टेस्टला अगदी गव्हाच्या कुरड्यासारख्या. तर नक्की करून बघा, केल्यानंतर कशा झाल्या तर नक्की कमेंट करूनसुद्धा सांगा. आणि असे व्हिडिओज बनवण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागते, त्यामुळे जाता जाता व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर आजचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.